गीता वागदे स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. खाकीवाला ठरला देवदूत. आता बातमी खाकीवाला देवदूताची. पोलीस म्हटलं की अनेक जण तोंड वाकडं करतात, कारण घटनास्थळी वेळेवर न पोहोचणारे, उद्धटपणे वागणारे म्हणजे पोलीसच. सर्वांनी पोलिसांबद्दलची आपली अशीच मते मांडलेली आहे. पोलिसांबद्दलची कुठेतरी प्रतिमाच त्यांनी अशीच बनवलेली आहे. पण पोलिसही एक माणूस असतो आणि कुठेतरी त्यांच्यातही एक माणुसकी दडलेली असते. वेळ पडल्यास ते स्वतःच्या जीवाची बाजी लावून दुसऱ्यांचे प्राण वाचवत असतात आणि असाच एक प्रकार नागपुरात घडलेला आहे. खाकीवर्दीतील एक माणूस कुणातरीसाठी देवदूत ठरलेला आहे. तर चला बघूया काय आहे हा नेमका प्रकार आणि कोण ठरलेला आहे खाकीवाला देवदूत. हे आहेत राजू रेवतकर. राजू नागपूर ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या केळवत पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. राजू यांना बुधवारला साप्ताहिक सुट्टी असते, परंतु काही महत्वाची कामे वेळीच पूर्ण करायची असल्याने ते बुधवारी 16 मेला कर्तव्यावर आले. दुपारी कार्यालयीन कामे करीत असताना अचानक एक महिला पोलीस ठाण्यात येते आणि माझा पती विहिरीत पडला आहे साहेब, त्याला कुठल्याही परिस्थितीत वाचवावं अशी विनंती करते. तोच कुठल्याही वेळ न घालवता कर्तव्यावर असलेला सहकारी रवींद्र चटप याला घेऊन राजूने विहीर गाठतो. या विहिरीत 55 वर्षीय चिंतामण थोरात त्याला गटांगणा खाताना दिसतो. राजू जीवाची कुठलीही पर्वा न करता फक्त बुडणारा जीव वाचला पाहिजे म्हणून थेट विहिरीत उडी मारतो. काल मी आणि माझ्या सहयोगी मित्र रवींद्र चटप आम्ही पोस्टेल हजर होतो. त्यावेळेस एक बाई धावत बाहेरून रडत रडत आली आणि म्हणत होती की माझ्या पतीला वाचवा, तो वावराकडे गेलेला आहे आणि तो म्हणत आहे की मी काहीतरी जमी असं करेल. म्हणून मी तिचे रिपोर्ट न घेता मी आणि चटप आणि त्या बाईला मोटरसायकल टिबल सीट बटून घटनास्थळावर रवाना झालो. घटनाकडे पाहून पाहिलं तर एक विहीर दिसली कोरडी आणि त्याच्या अंदर पाणी होतं भरपूर सारं. तर आम्ही त्या विहिरीत पाहिलं तर एक माणूस पाण्यात डुबत होता आणि वर येत होता. मी कसली पर्वा न करता त्या विहिरीमध्ये छलांग घेतली आणि त्याला वाचवलं. तितक्या वेळामध्ये माझ्या सहयोगी रवींद्र चटप यांनी बाहेरून रस्सी आणली आणि त्याने रस्सी विहिरीत फेकली. मी ती रस्सी त्याच्या कमरेला बांधला आणि विहिरीत दोघंही तसं काही वेळ राहिलो जोपर्यंत लोक जमवत नाही तोपर्यंत. नंतर लोक आले रस्सी धारे त्याला बाहेर खिचलं, तोपर्यंत बेशुद्ध झालेला होता. त्यानंतर बाहेर काढल्यानंतर मी बाहेर निघलो आणि त्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय केळवदला नेऊन भरती केले. आता तब्येत त्याची चांगली आहे. तर आमच्या पोलीस डिपार्टमेंटने रजा हा विषय नाहीच. आमचे जे आमच्या मागे कामं असतात ते काम आम्हाला स्वतःलाच पार पाडावं लागतो. त्या कारणाने मी आणि माझ्या मित्र रवी चटप आम्ही पोस्टेलाच हजर होतो. आणि आमच्या खात्यामध्ये एक आहे वाक्य खलनिग्रण आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रण आहे, त्यानुसार आम्ही ड्युटी करतोच. आमच्या घरचे लोक विहिरीमध्ये पडले होते पाय घसरून, तर पोरं खेळत होते तिकडे. पोरं सांगित आले का तुम काकाजी विहिरीमध्ये पडले. तितक्यामध्ये मग मी पोलीस स्टेशनला गेली. ते आले धाव माझ्या घरच्या लोकांना वाचवलं. खाकीवर्दीतील या देवदूताने चिंतामण रावांना वाचवण्याचे जे शौर्य दाखवले आहे त्यामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना असे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे आणि पोलीस विभागाची छाती गर्वाने फुगली आहे. योगेश कोरडेसह मनीष गोतमारे, स्टार एफएक्स न्यूज, नागपूर.